निषेध व्यक्त करायचा आहे तो नुसता बदलापूर हा एक विषय नसून माननीय कोर्टांनी काल याचा आढावा घेतला असता 2 महिन्यांमध्ये 2000 मुली महाराष्ट्रातून बेपत्ता झालेल्या असा अधिकृत आकडा आलेला आहे. या 2000 मुली 2 महिन्याचा फक्त आकडा आहे, बदलापूरचा फक्त एक विषय. पण या 2000 मुलींचं काय झालं काय नाही झालं याची कुठलीच माहिती गृह खात्याकडनं मिळालेली नाहीये आणि म्हणून या घटना वारंवार वाढत चाललेल्या आहेत. प्रशासनाची इच्छा असते की याच्यावरती कायदेशीर कारवाई करावी. महाराष्ट्र पोलीस असेल हा कधी कमकुवत नव्हता. महाराष्ट्र पोलीस हा अतिशय कर्तव्यदक्ष असा पोलीस होता. परंतु राजकीय दबावापोटी कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे कुठला गुन्हा करताय ही पद्धत या राज्यामध्ये पडलेली आहे. जसं काय कार्यकर्ता जेव्हा त्यांच्या आमच्याकडे असतो त्यावेळेला त्याच्यावरती कारवाई होते, त्याच्यावरती केस दाखल होते, त्याच्यावरती गुन्हा लागतो आणि तोच कार्यकर्ता 30 डिपार्टमेंटची लोक त्याचा प्रवेश त्यांच्याकडे झाल्यानंतर त्याला निर्दोष असा पत्रक देऊन सोडतात. म्हणजे प्रशासनावरतीच दबाव असतो याचा अर्थ. आणि म्हणून प्रशासनाच्या विषयामध्ये आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये असो की देशामध्ये असो असं इंटरफेरन्स राजकीय लोकांचं कधी होत नव्हतं. प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कारवाईमध्ये काम करण्यासाठी पूर्ण मुभा असायची पण ती मुभा ही प्रत्येक विषयात इंटरफेअर करण्यामध्ये झालेली आहे. त्याच्यामुळेच हा अन्याय अत्याचार सगळा वाढलेला आहे आणि म्हणून याचा कुठेतरी निषेध व्हावा, याच्यात कुठेतरी जाग यावी. बदलापूरच्या विषयाची घटना सुद्धा घडून 13 दिवस झाले होते. त्यांचे पालक होते ते संचालकांकडे त्यांची तक्रार झाली, पोलीस स्टेशनला ते गेले तिथे सुद्धा तक्रार स्वीकारली नाही आणि मग 12-13 दिवसानंतर ही घटना बाहेर घडली. म्हणजे तेव्हा खरी जबाबदारी प्रशासनाची आणि यांची होती पण स्वतःच्या पक्षाची लोक असल्यामुळे तिथे तो विषय रेंगाळण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि म्हणून त्याचा भडका त्या बदलापूरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात उडाला आणि तो भडका आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडतात आता काल परवापासून सगळ्या पेपरमध्ये सतत घटना बाहेर येत आहेत. अनेक ठिकाणी ह्या वेगळ्या वेगळ्या अत्याचाराच्या मुलींवरती अत्याचाराच्या घटना घडत आहेत आणि म्हणून त्याचा पोलीस डिपार्टमेंट प्रशासनामार्फत चांगला बंदोबस्त व्हावा आणि त्याच्यामध्ये कोणाचा हस्तक्षेप होऊ नये यासाठी हा बंद जो पुकारलेला होता त्याला न्यायालयाला ज्या बंदचा त्यांचा आदेश थांबवण्याचा त्यांनी केलेला आहे त्याचा सुद्धा सन्मान या महाआघाडीच्या लोकांनी केलेला आहे. कारण आपण स्वतःच म्हणतोय की आपल्या न्यायपालिकेला आपण वाचवायला पाहिजे आणि मग त्याचा आपण सगळ्यांनी त्यांचा आदेश पाळला पाहिजे म्हणून पक्षप्रमुखांनी आणि सर्व त्या नेत्यांनी तो आदेश पाळण्यासाठी त्यांचा बंद आजचा बंद थांबवलेला आहे आणि त्याच्याऐवजी निषेध व्यक्त करण्यासाठी मुक राहून प्रत्येक चौकात काळ्या फिती बांधून ह्या सरकारचा निषेध करायचा असा निर्णय झाला आणि त्या निर्णयाप्रमाणे आज बहुसंख्य लोक या ठिकाणी नागरिक उपस्थित राहून तो निषेध व्यक्त करतायत. तो निषेध नक्कीच सरकारपर्यंत पोलीस डिपार्टमेंट पोहोचवेल ही मला पूर्ण आशा आहे.